ओम नम शिवाय मित्रांनो माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्व मित्रांचे ना सहज स्वागत आहे आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार की तो गेल्यानंतर तुमचा जे पण पैसे संबंधी अडीअडचणीत ना त्या ह्या उपायाने ना सहजसहजी दूर होतील कारण आत्ता जो महिना चालू आहे ना तो श्रावण महिना चालू आहे आणि आपण या महिन्यामध्ये ना शंकरांची आहे ना मनोभावे पूजा अर्चना करत असतो आणि याच महिन्यामध्ये जर आपण हे छोटे छोटे उपाय केले तर तुमचा जो राहू आहे ना तो प्रबळ होण्यात ना मदत होते कारण आजच्या कालयुगामध्ये ना राहू सारखा ना दाता कुणी असा नाही जर राहू जर एखाद्या माणसाच्या पत्रिकेमध्ये खराब असेल त्यांनी जर एखाद्या कार्यात हात घातला तर ते कार्य कधीच ना सफल होत नाही किंवा त्याला वारंवार ना काही वा ना काही अडीअडचणी येतं येत असतात पण ज्यांच्या पत्रिकेतला राहू प्रबळ आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहू मजबूततानी येणार त्यांना या सांसारिक सुखामध्ये येत ना कोणती पण सुख येत ना सहज सहजेनं भेटत असतात किंवा त्यांच्या घरामध्ये पैशासंबंधी अडचण आहे ना कधीच ना उद्भवत नाही किंवा त्यांना पैशाच्या अडचणी येत नाही येत नाहीत तुम्हाला एक असाच छोटासा उपाय सांगणार आहे की तो केल्यानंतर तुमचा जर पत्रिकेतला राहू कमजोर असेल ना तो तुम पैसे वाथ वाथ वे तर, ना। ते ना। तर में तुमाल तो मजबूत होईल आणि तुमच्या घरामध्ये पैसे ज्या डे अडचणी किंवा तुमच्या नोकरीधंद्यात उद्योगात व्यापारात ज्या डे अडचणी येतात ना त्या ह्या उपायाने ना सहज सहजित दूर होतील तर मी तुम्हाला तो उपाय सांगतो त्याबरोबर मी तुम्हाला एकच नंबर विनंती करेल की जे व्यवस्थित पहिल्यांदा माझ्या चॅनलला भेट देतात किंवा पहिल्यांदा माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघतात ना कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच घंटीचा बटन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे येणारे व्हिडिओ सहजासहजी प्राप्त होतील तर चला मित्र मी तुम्हाला तो उपाय सांगतो तुम्हाला हा उपाय ना सोमवारी करायचा आहे सोमवारी सकाळी ज्यावेळेस मग तुम्ही स्वच्छ आंघोळ करताना स्वच्छ आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत ते परिधान करताना मात्र एक काळजी घ्या की त्या दिवशी तुम्ही पाड्या रांगायचे आहेत ना वस्त्र परिधान करा हे सगळं झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये जर महादेवाची पिंड असेल तर तुम्ही घरात देखील केलं ना तरी चालेल पण जर तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल ना तर तुम्हाला आणि त्या मंदिरामध्ये जायचे त्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला एका तांब्यामध्ये ना कच्चं आहे ना दूध घ्यायचे आणि थोडंसं पाणी आणि थोडंसे ना काळे तिळ घ्यायचेत आणि हे सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला त्या मंदिरामध्ये जायचे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आहे ना त्या पाण्याचा किंवा त्या दुधाचा आहे ना अभिषेक करायचा आहे कारण कसं आहे की जर आपण त्या पाण्यामध्ये काळे तिळ जर टाकले ना, ते ना जर जर तर ते आहेत ना काळे तिळ राहून नाही ना खूप प्रिय आहेत आणि जर तुम्ही हे तिळ वापरून जर अभिषेक केला ना तर तुमचा जो राहूया ना तो आहे ना सर सर ना तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला जे पण पैसे संबंधी अडचणी येतात ना त्या अडचणी देखील उपायाने उपाय निघून जाईल तुम्ही जसजसा हा उपाय करता किंवा तुम्ही हा उपाय जर कायमस्वरूपी केला तर तुमच्या पत्रक येते ना जो राहू कमजोर अवस्थेमध्ये आहे ना तो आहे ना प्रबळ होण्याची ना मदत होईना आणि जर तुमच्यावर राहू देवच प्रसन्न झाले तर ह्या संसारिके ना जगामध्ये कोणतीच अशी गोष्ट नाही की जे ना तुम्हाला राहू देऊ शकत नाही फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस पण हे उपाय करताना पूर्ण सज्ज देण्यासाठी पूर्ण विश्वासाने करा जेणेकरून तुम्हाला हा उपाय देणं सहज असा जे येशील तर जरा मित्रांनो तुम्ही हा उपाय करून बघा हा उपाय समजण्यात जर काय आयडियाच नाही नसतील तर मला नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्या सांगण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रयत्न करेल तसेच माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटेल तर चला मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार